नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र श्री विठ्ठल मंदिर भाविकांसाठी झाले खुले. गर्भगाभाऱ्यात श्री रुक्मिणी मातेसह विठुरायाच्या चरणस्पर्श दर्शनाने भाविक झाले भावूक. सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीस मंगळवारी होणार प्रारंभ. जिल्ह्यासह पोलीस प्रशासन झाले सज्ज. रामवाडी शासकीय गोदामाकडे जाणारे रस्ते राहणार बंद. नागरिकांनी सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन. हिंदूंचे संघटन हाच देशातील सर्व समस्यांवर उपाय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधवांचे प्रतिपादन. पश्चिम महाराष्ट्र संघ शिक्षा वर्गाचा झाला समारोप. आणि आयपीएल सट्टा घेणाऱ्या तिघा बुकींना शास्त्रीनगर इथून घेतले ताब्यात. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकत केली कारवाई. सुमारे 2 लाखांचे साहित्य केले जप्त. दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र श्री पंढरपूरमध्ये रुक्मिणी मातेसह विठुरायाचे चरणस्पर्श सुरू झाले असून तब्बल 2.5 महिन्यानंतर भाविकांना याची देही याची डोळा श्रींचे दर्शन होणार आहे. देशाची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र श्री पंढरपूरमध्ये वैष्णवांचा मेळा जमला आहे. त्याला कारणही तसेच आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातील भाविकांची मांदियाळी या ठिकाणी होत असते. तीर्थक्षेत्र पंढरपूरचा कायापालट झाला असून श्रींच्या गर्भगाभाऱ्यात पूर्वीप्रमाणेच पुरातन बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे रुक्मिणी मातेसह विठुरायांची लोभस मूर्ती आकर्षक भासत आहे. रविवारी सकाळी श्रींची प्राणप्रतिष्ठापना या नव्या पुरातन गाभाऱ्यात करण्यात आली. त्यानंतर सकाळी पालकमंत्र्यांच्या हस्ते काकडा आरती करून श्रींचे गर्भगाभाऱ्या वारकऱ्यांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले. यावेळी सारे वातावरण धार्मिक आणि चैतन्यमय झाल्याचे दिसून आले. दरम्यान तब्बल 2.5 महिन्यानंतर मंदिर खुले करण्यात आल्याने वारकरी आणि भाविक भक्तांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून आले. सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीस मंगळवारी सकाळी प्रारंभ होणार असून त्याच पार्श्वभूमीवर शहरातील रामवाडी शासकीय गोदाममध्ये प्रशासन सज्ज झाल्याचे चित्र दिसून येत आहे. सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर मतमोजणी सुरुवात होणार आहे. मंगळवार दिनांक 4 जून रोजी सकाळी मतमोजणी सुरुवात होणार असून त्या अनुषंगाने जिल्हा आणि पोलीस प्रशासन सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आढावा बैठक घेऊन प्रशासनास मतमोजणीच्या अनुषंगाने उपाययोजनात्मक सूचना निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार मतमोजणी ठिकाण रामवाडी शासकीय गोदाम या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात येणार आहे. तसेच रामवाडी शासकीय गोदामाकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान स्ट्रॉंग रूममध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसेच मतमोजणीचे निकाल करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने चौकाचौकात लाऊडस्पीकर लावण्यात आले आहेत. दरम्यान मोदी पोलीस चौकी ते मसिहा चौक पर्यंत येण्यास व जाण्यास मोदी पोलीस चौकी मार्गे रेल्वे बोगदा ग्रेन गोडाऊन मार्गे रामवाडी दवाखाना येण्यास व जाण्यास थोरली हिरण्ण वस्ती ते ग्रेन गोडाऊन मार्गे संपूर्ण रोड येण्यास व जाण्यास रामवाडी परिसरातून ग्रेन गोडाऊन कडे येणारे सर्व मार्ग येण्यास व जाण्यास ग्रेन गोडाऊन पाठीमागील रस्ता ते रामवाडी दवाखाना चौकाकडे जाणारा मार्ग येण्यास व जाण्यास वाहन परवान्याशिवाय इतर वाहनांना मतमोजणी परिसरात प्रवेश करणे बंद राहील. दरम्यान वाहने पार्क करण्यासाठी केंद्रीय विद्यालय शासकीय कर्मचारी व व्हीआयपीं करता होमगार्ड मैदान पुणे रोड मंगळवेढा तुळजापूर रोड अक्कलकोट रोड या मार्गांवरून येणारे वाहनधारकांकरता हिंदू स्मशानभूमी रेल्वे रुळाजवळील मैदान हुडको तसेच पर्यायी मार्गांच्या व्यवस्थेमध्ये 7 रस्ता ते रामवाडीकडे जाण्यासाठी 7 रस्ता जुना एम्प्लॉयमेंट चौक कुमार चौक रेल्वे स्टेशन भैया चौक मर्यायी चौक नागोबा मंदिर मार्गे पुढे इच्छित स्थळी विजापूर रोडकडून रामवाडीकडे जाण्यासाठी विजापूर रोड अशोकनगर नवीन आरटीओ ऑफिस नागोनारायणवाडी सुभद्राबाई जाधव मंगल कार्यालय ते रामवाडी पुढे इच्छित स्थळी रेल्वे स्टेशनकडून रामवाडीकडे जाण्यासाठी रेल्वे स्टेशन भैया चौक मर्यायी चौक नागोबा मंदिर मार्गे पुढे इच्छित स्थळी असा मार्गात बदल करण्यात आला आहे. ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या गर्भगाभाऱ्यात 21 डझन आंब्यांची आरास करण्यात आल्याने श्रींची मूर्ती आकर्षक भासत होती.
अलाहाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षीही सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या गर्भगृहामध्ये श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांचे भक्त कैलास कुंभार यांच्याकडून 21 डझन आंब्याची आरास करण्यात आली. दरम्यान कैलास कुंभार यांनी गेली 7 वर्ष सातत्याने श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांची सेवा करत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी शिवशंकर हब्बू, योगेश हब्बू तसेच समस्त पुजारी हब्बू परिवार उपस्थित होते. हिंदूंचे संघटन हाच देशातील सर्व समस्यांवर उपाय असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांनी पश्चिम महाराष्ट्र संघ शिक्षा वर्गाचा समारोप प्रसंगी केले. हिंदूंचे संघटन हाच देशातील सर्व समस्यांवर उपाय आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघ संचालक नानासाहेब जाधव यांनी शनिवारी झालेल्या प्रांत संघ शिक्षा वर्ग समारंभात केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र संघ शिक्षा वर्गाचा समारोप रविवारी सायंकाळी हृदय प्रशालेच्या मैदानावर मोठ्या उत्साहात झाला. 17 मे ते 1 जून दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सोलापूरसह नाशिक, पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर या 7 जिल्ह्यांसाठीचा पश्चिम महाराष्ट्र निवासी संघ शिक्षा वर्ग झाला. या वर्गाच्या समारोपाप्रसंगी प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वामसी लॅब लिमिटेडचे CM केशवा रेड्डी उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर वर्गाचे सर्वाधिकारी रवींद्र वंजारवाडकर, वर्ग कार्यवाह राहुल पुंडे, वर्गपालक दीपक काळे, सोलापूर शहराचे शहर संघचालक राजेंद्र काटवे उपस्थित होते. प्रारंभी ध्वजारोहण करण्यात आले, त्यानंतर संघ प्रार्थना झाली, तसेच संघाच्या संचलनातील प्रत्युत प्रचलनम जे प्रात्यक्षिक करण्यात आले. यानंतर प्रदक्षिणा संचलनम करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुरुस्थानी असलेल्या परमपवित्र भगव्या ध्वजास संचलनाद्वारे प्रदक्षिणा घालण्यात आली. यानंतर 15 दिवसीय संघ शिक्षा वर्गात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना देण्यात आलेल्या घोषवादन, पदविन्यास, दंडयुद्ध, नियुद्ध, योगासन, सामूहिक पद्यगायन या दिलेल्या प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी सादर केलेल्या या प्रात्यक्षिकांना उपस्थितांनी दाद दिली. यानंतर तप निरंतर चल रहा है, संघ बढता जा रहा है हे वैयक्तिक गीत सादर करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव म्हणाले, देशाचे प्रश्न किंवा समस्या सांगण्यापेक्षा समस्या सोडवणारा समाज व्हावा अशी संघाची भूमिका आहे. संघाच्या वर्गातून सहजीवन सहकाराचा संस्कार होतो. संघ वर्ग म्हणजे पक्के देशभक्त तयार करण्याची भट्टी आहे, ज्यात तयार झालेले स्वयंसेवक न सांगता देशकर्तव्य पार पाडतात. देशासमोर सध्या वैचारिक, आर्थिक व सामाजिक आव्हाने असल्याचा देखील उल्लेख नानासाहेब जाधव यांनी केला. यावेळी M केशवा रेड्डी म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशासाठी निस्वार्थपणे काम करणारी संघटना आहे. गेली 98 वर्षे संघावर टीका झाली, परंतु संघ निरंतर कार्यरत राहिला. आता संघ आणखी वाढत आहे. मजबूत पायाच्या आधारावर संघ देशभक्तांची तयारी करत आहे. संघ प्रशिक्षण शिबिराचे कार्यवाह राहुल बुंडे यांनी प्रास्ताविक करताना सहभागी स्वयंसेवक व शिबिराची माहिती उपस्थितांना विस्तृतपणे दिली. वर्ग कार्यवाह राहुल पुंडे यांनी आभार प्रदर्शन केले. ध्वजावतरणाने कार्यक्रमाचा समारोप झाला. या कार्यक्रमात सोलापूरसह नाशिक, पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील समाजातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान या प्रशिक्षण वर्गात ग्रामीण भागातून 100 तर शहरी भागातून 257 स्वयंसेवक सहभागी झाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 272 शाखांमधून हे स्वयंसेवक सहभागी झाले होते. यापैकी 100 शिक्षार्थी हे 10वी 12वी परीक्षा देऊन सहभागी झाले होते. तरी वर्गातूनच आपला निकाल जाणून घेतला. प्रशिक्षण कालावधीत 17 दिवस स्वयंसेवकांना भ्रमण ध्वनीपासून दूर ठेवण्यात आले होते. गत्युत प्रकार 3 गुरु सदाचे आत्मबोधन म्हणजे स्वयं मनाचे हाया अशिका मुला रहा प्रतिसरण प्रचुरवाद गुरु ह्या प्रकाराला सर्व अनन्य साधारण महत्व आहे. डॉक्टर नवीन नियुक्त केले ते
शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या नव्या वस्तूचे पूजन डाळिंबी आड इथे मोठ्या उत्साही आणि आनंदी वातावरणात संपन्न झाले. शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने डाळिंबी आड इथे बांधण्यात आलेल्या नवीन वास्तूचे पूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहासनाधीश्वर मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी मध्यवर्ती महामंडळाचे राजन जाधव यांनी अधिक माहिती देताना नव्या वास्तूसह अभ्यासिकेचे देखील नियोजन करण्यात आल्याचे सांगितले. दरम्यान या नव्या वास्तूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. सर्वप्रथम फ्रेंडच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधीश्वर मूर्तीला बाहेर काढून स्वच्छ करण्यात आले. त्यानंतर सदर मूर्ती नव्या वास्तूमध्ये विराजित करण्यात आली. या नव्या वास्तूमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे घेता येणार आहेत. त्यासाठी वरच्या मजल्यावर अभ्यासिकेचे देखील नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याप्रसंगी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे शिवाजी घाडगे गुरुजी, माजी उपमहापौर तथा महामंडळाचे विश्वस्त पद्माकर काळे, राजन जाधव, विनोद भोसले, श्रीकांत डांगे, माऊली पवार, राजू सुपाते, सुभाष पवार, भाऊसाहेब रोडगे, गणेश डोंगरे, रवी मोहिते, मतीन बागमान, दात्या वाघमोडे, देविदास घोले, बसुकोळी, प्रतापसिंग चौहान, उज्ज्वल दीक्षित, विजय भोईटे, विजय पुकाळे, प्रीतम परदेशी, प्रकाश ननावरे, अनिकेत पिसे, सदाशिव पवार, संजय जाधव, जितू वाडेकर, विवेक फुटाणे आदींसह शिवजन्मोत्सव महोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी उपस्थित होते. जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने परंपरा 50 वर्षापासून आपली शिवजयंती साजरी करत होतो. नेहमी आम्हाला अशी अडचण पडत की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवायचा होता. त्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला ही डाळिंबीची जागा मिळाली. त्या जागेमध्ये सर्व जुने ट्रस्टी व नवीन ट्रस्टी यांच्या माध्यमातून इथं एक चांगली वास्तू उभारली होती. आणि त्या वास्तूमध्ये त्या वास्तूला सुद्धा सुरुवात जर की जर अनुद हे निधी द्यायला सुरुवात केली तर सुरुवातीला वानकर विक्रांत वानकर यांनी निधी दिला. नंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला निधी मिळाला. आणि आमदार आपले मंत्री आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या तिघा बुकींना शास्त्रीनगर परिसरातून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकत ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून सुमारे 2 लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले. सोलापूर शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून आयपीएल सट्टा घेण्याचे प्रकार वाढल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. अशा बुकींवर कारवाई करण्याची मागणी होत असल्याने पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने खबऱ्याने दिलेल्या टिपेच्या आधारे शास्त्रीनगर येथे धाड टाकली. तिघा बुकींना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेले 2,08,090 रुपयांचे साहित्य जप्त केले. गफार शब्बीर हिरोली, वय 36, व्यवसाय मजुरी राहणार शास्त्रीनगर सोलापूर, नितीन प्रदीप शिंदे वय 28, व्यवसाय मजुरी शानदार चौक शास्त्रीनगर सोलापूर, यासिर जावीद शेख वय 36, व्यवसाय चालक राहणार सोमवारपेठ सोलापूर, सध्या राहणार बेगमपेठ, अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. शहरात वाढलेले आयपीएल सट्ट्याचा पर्दाफाश होण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी गुन्हे शाखेला कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्या दृष्टीने पथक कामाला लागले. 24 मे रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे यांच्या पथकाला खबऱ्याकडून शास्त्रीनगर परिसरात आयपीएल सट्टा घेतला जात असल्याची कुणकुण लागली. शास्त्रीनगर येथील अज्ञोपान शॉप जवळील नाल्याच्या शेजारी असलेल्या एका इमारतीत हा सट्टा घेतला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून धाडीत नमूद बुकी हे आयपीएल क्रिकेटमधील सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स या 2 संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याद्वारे सट्टा घेत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार नमूद तिघांना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉ दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन दुर्गुडे, पोलीस अंमलदार वाजिद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, विजय वाळके, विद्यासागर मोहिते, गणेश शिंदे यांनी केली. या धाडीत आयपीएल सट्टा घेण्यासाठी वापरण्यात आलेले विविध कंपन्यांचे मोबाईल,
लॅपटॉप, टेम्प, एक टीव्ही, एक सेटटॉप बॉक्स, वायफाय राऊटर, इलेक्ट्रिक बोर्ड असा 2,08,090 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर टँकरने पाठीमागून जोराची धडक दिल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामध्ये काम करणारा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर एका टँकरने 2 वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिली आहे. मोहोळ येथे राष्ट्रीय महामार्गाच्या 2 गाड्यांना एका ट्रकने पाठीमागून धडक दिल्यामुळे राष्ट्रीय महामार्गाचा एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. त्या कर्मचाऱ्याला स्थानिक सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. धडक दिलेल्या ट्रक चालक सध्या फरार झालेला आहे. तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरीस गेलेले 2 ट्रॅक्टर हस्तगत करण्यात गुन्हे शाखेला अखेर यश आले असून सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवैध वाळू वाहतुकीत गुंतलेल्या ट्रॉलीसह 2 ट्रॅक्टर महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी जप्त करून उत्तर तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवले होते. ते दोन्ही ट्रॅक्टर रात्रीच्या वेळेस चोरी झाल्याने सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जवळपास 1 वर्षानंतर ते दोन्ही ट्रॅक्टर जप्त करण्यात शहर गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना यश आलं. ट्रॅक्टर ट्रॉली चोरीच्या गुन्ह्यात गुन्हे शाखेने संजय मनोहर गावडे वय 32 व्यवसाय ड्रायव्हर राहणार मुक्काम पोस्ट पाथरी तालुका उत्तर सोलापूर याच्यासह चौघांना गजाआड केलंय. सदर बाजार पोलिसांकडे भारतीय दंडविधान कलम 379(34) आणि खाण आणि खनिज अधिनियम कलम 22 अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात जुलै 2023 मध्ये महसूल विभागाने अवैध वाळूची वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त करून उत्तर तहसील कार्यालय सोलापूर येथे ठेवले होते. रात्रीच्या वेळेस सदरचे दोन्ही ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरी झाले. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संजय मनोहर गावडे व त्याचे साथीदार हे उत्तर तहसील कार्यालय येथून ट्रॉलीसह चोरी केलेले 2 ट्रॅक्टर विल्हेवाट लावण्याकरता सीएनएस हॉस्पिटल ते जुनापुणा नाकाकडे जाणाऱ्या रोड लगत मोकळ्या मैदानात उभे असल्याचे समजले. प्राप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व त्यांच्या तपास पथकाने सापळा रचून इसम नामे संजय मनोहर गावडे, आडप्पा शिवप्पा कोळी, अभिषेक उर्फ छकुल्या विश्वनाथ गायकवाड, वय 23 राहणार मुक्काम पोस्ट तिरहे आणि आनंद उर्फ बिरू नामदेव गाडेकर व 21 व्यवसाय ड्रायव्हर राहणार मुक्काम पोस्ट पाथरी यांना 2 ट्रॅक्टर ट्रॉलीसह ताब्यात घेतले. त्या चौघांकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता मुख्य आरोपी संजय मनोहर गावडे याने वरील नमूद साथीदारांसह मिळून 2 जुलै 2023 रोजी रात्री 10:30 सुमारास उत्तर तहसील कार्यालय सोलापूर येथून महिंद्रा कंपनीचा अर्जुन मॉडेलचा व न्यू हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर या आरोपींकडून त्या गुन्ह्यात चोरीस गेलेले महिंद्रा कंपनीचा अर्जुन मॉडेलचा व न्यू हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त करण्यात आले. तसेच सदर गुन्हा करताना सर्व आरोपितांनी गुन्ह्यात वापरलेली टाटा कंपनीची 20 कार, बुलेट मोटरसायकल असा 9,95,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, पोलीस अंमलदार दिलीप किर्दक, बापू साठे, सैपन सह्यात, भारत पाटील, सुभाष मुंडे, वसीम शेख, धीरज सातपुते, आबासाहेब सावळे, सतीश काटे, सायबर पोलीस ठाण्याकडील अविनाश पाटील, प्रकाश गायकवाड यांनी पार पाडली. विक्रमादित्य शिक्षक धानया कौडगीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत युट्यूबच्या माध्यमातून कर्नाटक सेटनेट परीक्षेत 172 विद्यार्थी अभूतपूर्व यश संपादन केले आहे. विक्रमादित्य शिक्षक धानय्या कौडगीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत युट्यूबच्या माध्यमातून कर्नाटक सेटनेट परीक्षेत 172 विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश संपादन केले. धानय्या कौडगीमठ यांनी देशातील विविध राज्यातील 71 वेळा सेटनेट टीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यातून मिळालेला अनुभव आणि इतर विद्यार्थ्यांना मदत व्हावी या उद्देशाने युट्यूब मार्फत मोफत मार्गदर्शन केले. या युट्यूब मार्फत कर्नाटकमधील विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन परीक्षेत यश संपादन केले आहे. विद्यापीठ अनुदान आयोग नई दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटक परीक्षा प्राधिकरण KEA बेंगलोरच्या वतीने कर्नाटक प्राध्यापक पात्रता परीक्षा सेटनेट परीक्षा 13 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आल्या होत्या. याचा निकाल 28 मे 2024 रोजी जाहीर करण्यात आला असून या निकालामध्ये तब्बल 172 विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश मिळवले आहे. यामध्ये अंध विद्यार्थिनी अश्विनी पाटील कलबुर्गी, अंध विद्यार्थी विवेक बनभट्टी गोल्ड मेडलिस्ट बागलकोट, दिव्यांग विद्यार्थिनी संगमा रेड्डी यादगीर, UPSC तयारी विद्यार्थी प्राध्यापक विश्वप्रमोद सर केरळ कासरगड आदी विद्यार्थ्यांचा समावेश होता.
ಕರ್ನಾಟಕ ನಮಸ್ಕಾರ. ನಾನು ಕಲಬುರಗಿಯಿಂದ ಅಶ್ವಿನಿ ಮಾಲಿ ಪಾಟೀಲ್ ಮಾತನಾಡುತ್ತಿದ್ದೇನೆ. ಮೊನ್ನೆ ಡಿಕ್ಲೇರ್ ಆದಂತಹ ಕೆಸೆಟ್ ಎಕ್ಸಾಮ್ನ ಫಲಿತಾಂಶದಲ್ಲಿ ನಾನು ಉತ್ತೀರ್ಣರಾಗಿದ್ದೇನೆ. ನನಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ನೀಡಿದಂತಹ ಎಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ತಿಳಿಸುತ್ತಿದ್ದೇನೆ. ಅದರಲ್ಲಿಯೂ ದಾನಯ್ಯ ಸರ್ ಅವರಿಗೆ ನನ್ನ ಅನಂತ ಅನಂತ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ತಿಳಿಸುತ್ತಿದ್ದೇನೆ. ಏಕೆಂದರೆ ಅವರು ಅಪ್ಲೋಡ್ ಮಾಡಿದಂತಹ ವಿಡಿಯೋಸ್ಗಳು ಮತ್ತು ಅವರು ಪ್ರೊವೈಡ್ ಮಾಡಿದಂತಹ ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್ಕಿಂದ ನಾನು ನನ್ನ ಕೆಸೆಟ್ ಎಕ್ಸಾಮನ್ನು ಕ್ವಾಲಿಫೈ ಆಗಲು ಸಾಧ್ಯವಾಯಿತು. ಅವರ ವಿಡಿಯೋಸ್ಗಳು ಎಂತಹ ಮಂದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಇದ್ದರೂ ಅವರಿಗೆ ಅರ್ಥವಾಗುವ ಹಾಗೆ ತಿಳಿಸುತ್ತಾರೆ. ಅವರು ನಮಗೋಸ್ಕರ ವಿಡಿಯೋ ಮಾಡುತ್ತಿರುವುದು ನಮ್ಮ ಅದೃಷ್ಟವೆಂದು ನಾನು ಭಾವಿಸಿದ್ದೇನೆ. ಮನಸ್ಸಿದ್ದರೆ ಮಾರ್ಗ ಎನ್ನುವ ಹಾಗೆ ತಾವೆಲ್ಲ ಕಠಿಣ ಪರಿಶ್ರಮದಿಂದ ಶ್ರಮಪಟ್ಟು ಓದಿದರೆ ಮುಂಬರುವ ಕೆಸೆಟ್ ಅಥವಾ ನೆಟ್ ಎಕ್ಸಾಮಲ್ಲಿ ತಾವು ಕೂಡ ಕ್ವಾಲಿಫೈ ಆಗಬಹುದು. ನನಗೆ ಎರಡು ಕಣ್ಣು ಕಾಣಿಸುವುದಿಲ್ಲ. ಬೈ ಬರ್ತ್ ನನಗೆ ರೈಟ್ ಸೈಡ್ ಐ ಇರಲಿಲ್ಲ. ಆದ ನಂತರ ನಾನು ಬಿಕಾಮ್ ಫೈನಲ್ ಇಯರ್ ಸ್ಟಡೀಸ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ನನ್ನ ಲೆಫ್ಟ್ ಸೈಡ್ ಐ ಕೂಡ ನರ್ವ್ಸ್ ವೀಕ್ ಆಗಿ ನಾನು ಲೆಫ್ಟ್ ಸೈಡ್ ಐನು ಕೂಡ ಕಳೆದುಕೊಳ್ಳಬೇಕಾಯಿತು. ಇವಾಗ ನನಗೆ ಎರಡು ಕಣ್ಣು ಕಾಣಿಸುವುದಿಲ್ಲ. ನಾನು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಬ್ಲೈಂಡ್. ಆದರೂ ಕೂಡ ನಾನು ವಿದ್ಯೆ ಪಡೆಯಬೇಕು, ಇನ್ನಷ್ಟು ಜ್ಞಾನ ಪಡೆಯಬೇಕು, ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಜಾಬನ್ನು ಪಡೆಯಬೇಕು ಅನ್ನುವ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಎಂ ಕಾಮ್ ಎಂಟ್ರೆನ್ಸ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಬರೆದೆ. ಅದರಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ನಾನು ಫಸ್ಟ್ ಲಿಸ್ಟಲ್ಲಿ ನಾನು ಸೆಲೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಎಂ ಕಾಮ್ನಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶ ಪಡೆದೆ. ಆದ ನಂತರ ನಾನು ಪ್ರತಿಯೊಂದು ಸೆಮಿಸ್ಟರ್ನಲ್ಲೂ ಕೂಡ ಶ್ರಮಪಟ್ಟು ಓದಿ ರ್ಯಾಂಕ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಆಗಿದ್ದೇನೆ. ಈಗ ನಾನು ಕಲಬುರಗಿಯ ಶರಣಬಸವ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿಯ ಒಬ್ಬ ರ್ಯಾಂಕ್ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಆಗಿದ್ದೇನೆ. ನಾನು ಹೇಗೆ ಓದಿದ್ದೆ ಅಂದರೆ ಪ್ರತಿದಿನ ಕಾಲೇಜಿಗೆ ಹೋಗಿ ಕ್ಲಾಸ್ನಲ್ಲಿ ಲೆಕ್ಚರ್ಸ್ ಹೇಳುವ ಎಲ್ಲ ಪಾಠಗಳನ್ನು ನಾನು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದೆ. ಆದ ನಂತರ ಅವರು ಕೊಟ್ಟಂತಹ ನೋಟ್ಸನ್ನು ನಾನು ರೆಕಾರ್ಡ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಆ ರೆಕಾರ್ಡನ್ನು ಕೇಳಿ ನಾನು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೆ. ನನಗೆ ಎಕ್ಸಾಮಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಸ್ಕ್ರೈಬ್ನ ಫೆಸಿಲಿಟಿ ಇರುತ್ತದೆ. ನಾನು ಎಕ್ಸಾಮ್ ಹೇಗೆ ಬರೆಯುತ್ತೇನೆ ಅಂದರೆ ಸ್ಕ್ರೈಬ್ ಅನ್ನುವರು ನನಗೆ ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿನ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಓದಿ ಹೇಳಿದಾಗ ನಾನು ಓದಿದಂತಹ ಎಲ್ಲ ಅಭ್ಯಾಸವನ್ನು ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರವನ್ನು ನಾನು ನೀಡುತ್ತಿದ್ದೆ. ಪ್ರಶ್ನೆಗೆ ತಕ್ಕಂತೆ ಉತ್ತರವನ್ನು ನೀಡುತ್ತಿದ್ದೆ. ನಂತರ ಇದೇ ರೀತಿ ನಾನು ಎಲ್ಲ ಎಕ್ಸಾಮ್ ಅನ್ನು ಐತಿಹಾಸಿಕ ವೇರೂರು ನಗರಿತ್ ಸಾಮೂಹಿಕ ಶಿವರಾಜ್ಯಾಭಿಷೇಕ ಸೋಹಳ್ಯಾಚೆ ಆಯೋಜನ ಕರ್ಣ್ಯಾತ್ ಆಲೆ. ನ್ಯಾಯನೀತಿ ಸಂಸ್ಕಾರ ಪರಾಕ್ರಮ ಆಣಿ ಸ್ವರಾಷ್ಟ್ರ ಹಿತ ಸ್ವಾಭಿಮಾನ ಪ್ರತ್ಯೇಕಾಚ್ಯಾ ಮನಮನಾತ್ ರುಜವೂನ ಅನ್ಯಾಯಾಚ್ಯಾ ವಿರುದ್ಧ ಲಢಣ್ಯಾಸಾಠಿ ಮನ ಆಣಿ ಮನಗಟ ಬಳಕಟ ಕರುನ್ ಅನ್ಯಾಯಾವಿರುದ್ಧ ಲಢಣಾರೆ ಮಾವಳೆ ಶಿವಛತ್ರಪತಿಂನಿ ತಯಾರ ಕೆಲೆ ಆಣಿ ತುಮ್ಹಾ ಆಮ್ಹಾಲಾ ಸದರಿಲ್ ಸಂಸ್ಕಾರ ದಿಲೆ. ಅನ್ಯಾಯಾವಿರುದ್ಧ ಲಢಣಾರಿ ಯಾ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಛತ್ರಪತಿ ಶಿವರಾಯನ್ನೇ ನಿರ್ಮಾಣ ಕೆಲೆ ಆಣಿ ಪರಕೀಯ ಆಕ್ರಮಣಾಚ್ಯಾ ವಿರುದ್ಧ ಜನಕಲ್ಯಾಣಕಾರಿ ಜನತೆಚೆ ಪರೋಪಕಾರಿ ರಾಜ್ಯ ಸ್ಥಾಪನ ಕೆಲೆ ಆಣಿ 350 ವರ್ಷಾಂಪೂರ್ವಿ ತುಮಚೆ ಆಮಚೆ ಆರಾಧ್ಯ ದೈವತ ಛತ್ರಪತಿ ಶಿವರಾಯಂಚಾ ರಾಯಗಡಾವರ ರಾಜ್ಯಾಭಿಷೇಕ ಸೋಹಳಾ ಸಂಪನ್ನ ಝಾಲಾ. ಜಗಾಲಾ ಏಕ ಯುಗ ಪ್ರವರ್ತಕ ರಾಜ ಮಿಳಾಲಾ. या जागतिक घटनेला यावर्षी 350 वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्ण सुमंगल दिनी 350 शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात जगभर साजरा होत असताना आपणही वेरूळ येथील पवित्र भूमीमध्ये स्वराज्य संकल्पक शहाजीराजे महाराज आणि स्वराज्य प्रेमिका मासाहेब जिजाऊ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र वेरूळ तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर भूमीमध्ये शहाजीराजे स्मारक मालोजीराजे भोसले गढी येथे 350 शिवराज्याभिषेक दिन अनेक मान्यवरांच्या हस्ते सामूहिक शिवाभिषेकाने संपन्न होणार आहे. त्याकरता शिवभक्त म्हणून स्वराज्य सेवक म्हणून आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. भारतभर 350 शिवराज्याभिषेक सोहळा अनेक ठिकाणी संपन्न होत आहे. मुख्य सोहळा किल्ले रायगड येथे तसेच भोसले घराण्याचे उगम स्थान असलेले वेरूळ येथील पवित्र ठिकाण म्हणजे मालोजीराजे भोसले गढी. यावर्षी 350 शिवराज्याभिषेक दिन सोहळा स्वराज्याचं स्फुल्लिंग पेटवणाऱ्या पवित्र वेरूळ गढीतून आपण अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा दिनांक 6 जून रोजी सकाळी 8 वाजता संपन्न करत आहोत. या ऐतिहासिक प्रसंगी शिवभक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. आयोजन समितीचे सदस्य राजू चव्हाण, रामेश्वर गंडे पाटील, परसराम पाटील, मनोहर गावडे, कडुबा सोष्टे, भिकन आल्हाड, अरुण आधाने यांची उपस्थिती होती. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर.
दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र श्री विठ्ठल मंदिर भाविकांसाठी झाले खुले. गर्भगाभाऱ्यात श्री रुक्मिणी मातेसह विठुरायाच्या चरणस्पर्श दर्शनाने भाविक झाले भावूक. सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीस मंगळवारी होणार प्रारंभ. जिल्ह्यासह पोलीस प्रशासन झाले सज्ज. रामवाडी शासकीय गोदामाकडे जाणारे रस्ते राहणार बंद. नागरिकांनी सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन. हिंदूंचे संघटन हाच देशातील सर्व समस्यांवर उपाय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधवांचे प्रतिपादन. पश्चिम महाराष्ट्र संघ शिक्षा वर्गाचा झाला समारोप. आणि आयपीएल सट्टा घेणाऱ्या तिघा बुकींना शास्त्रीनगर इथून घेतले ताब्यात. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकत केली कारवाई. सुमारे 2 लाखांचे साहित्य केले जप्त. या बातम्यांचं इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.